बारामती तालुक्यातील पळशी या ठिकाणी सारसम फार्मसी महाविद्यालयात कोल्हापूरचे महालक्ष्मी अंबाबाईचे भव्य असे मंदिर उभारण्यात आले असून घटस्थापनेआधी महालक्ष्मी मूर्तीची रथात बसवून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली व घटस्थापने दिवशी लोणी भापकर येथील पांडुरंग महाराज यांच्या हस्ते कलशपूजन करण्यात आले। या मंदिरात घटस्थापनेनिमित्त घटस्थापना करण्यात आली असून विधिवत पूजा तसेच भजन देवीची गाणी असे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी करण्यात येत आहे। या प्रसंगी सुदर्शन एज्युकेशन फाउंडेशन संचलित सारसम कॉलेज ऑफ फार्मसी संस्थेचे संस्थापक डॉक्टर नागेश गवळी यांनी सपत्निक देवीची पूजा केली व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या ठिकाणी भव्य असे महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर स्वखर्चाने उभारले असून परिसरातील भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन गवळी साहेब यांनी यावेळी केले। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर नागेश गवळी, संस्थापक अध्यक्ष सुदर्शन एज्युकेशनल फाउंडेशन संचालित सारसम कॉलेज ऑफ फार्मसी पळशी तालुका बारामती येथे मनोभावे महालक्ष्मीचं मंदिर मूर्ती प्रतिस्थापना दिनांक 15 ऑक्टोबर रोजी केलेली आहे। तरी हे मंदिर स्थापन करण्याचा पाठीमागचा उद्देश माझी जी महालक्ष्मीवरची श्रद्धा आहे मनोभावाने, त्या श्रद्धेपोटी मी कॉलेज कॅम्पसमध्ये हे मंदिर बांधलेलं आहे। हे मंदिर बांधण्यामागे उद्देश असा होता की माझी देवावरची श्रद्धा आणि कॅम्पसमध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण व्हावी। ज्या कॉलेजमध्ये कर्मचारी आहेत, कर्मचाऱ्यांचे मुलांचे यशस्वी त्यांना यश संपादन व्हावं, त्यांच्या अडीअडचणी महालक्ष्मीने समजून त्यांना एक चांगली सुबुद्धी द्यावी हा एक उद्देश आहे त्याच्या पाठीमागचा, आणि कॉलेज कॅम्पसमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण व्हावी। तरी बारामती पंचक्रोशीतील सर्व लोकांनी पळशी गावातले किंवा शेजारच्या गावातल्या ग्रामस्थांनी या मंदिरामध्ये येऊन महालक्ष्मीचं दर्शन घ्यावे ही शुभकामना आहे। नमस्कार।